नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच अकाउंट या विषयाचा पेपर झालेला आहे आणि या पेपरचे ॲन्सरशीट आपण पाहतो आहे वीस मार्काचे प्रश्न कशा पद्धतीने आपण लिहायला पाहिजे नव्हते या वीस मार्काच्या पहिल्या प्रश्नाचे ऑब्जेक्टिव्ह प्श्चनची ॲन्सर काय होती त्याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये चेक करून घेऊयात मित्रांनो ए क्वेश्चन ह्या ठिकाणी दिलेला होता राईट द वर्ड फेजेस टर्म्स विच कॅन सुटेबल ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आणि असे पाच स्टेटमेंट आपल्याला दिले होते uh, त्यांची uh, उत्तर एका शब्दात एक फेजमध्ये किंवा एक टर्ममध्ये सांगायची होती परत पहिलं विधान काय होतं क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर याला काय म्हणतात क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण नेट प्रॉफिट म्हणतो आहे म्हणून उत्तर तुमचं अपेक्षित होतं नेट प्रॉफिट सेकंड दुसरं होतं डोनेशन रिसीव फॉर स्पेसिफिक पर्पज स्पेसिफिक पर्पजसाठी आपण डोनेशन रिसीव करत असेल तर त्याला काय म्हणणार कॅपिटल रिसीव तीन द रेशो विच इज ऑप्टेन बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फॉर अ रेशो यासाठी फेज होती गेन रेशो चार आहे एक्सपेन्सेस इन्क्लुडेड ऑन डिझॉल्युशन ऑफ फर्म त्याचं ॲन्सर होतं डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आणि पाच होतं टॅली सॉफ्टवेअर इज क्लासिफाईड इन टू दिस कॅटेगरी आणि त्याचं उत्तर ह्या ठिकाणी अपेक्षित होतं आपल्याला अकाउंटिंग सॉफ्टवेअर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिले असणारे हे पाच गुण तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील यानंतर नेक्स्ट बी कॅल्क्युलेट द फॉलोईंग कॅल्क्युलेट करायला सांगितलेत पाच विधानांमध्ये पहिलं होतं कॅल्क्युलेट बारा पॉईंट पाच टक्के पर इयरचे डिप्रेशिएशन ऑन फर्निचर ए दिलेलं होतं ऑन रुपीज टू लॅक ट्वेंटी थाउजंड फॉर वन इयर याचं कॅल्क्युलेशन केलं असेल तर वन इयरचं डिप्रेशिएशन आपल्याला मिळून जाईल सत्तावीस हजार पाचशे बी ऑन टेन थाउजंड फॉर सिक्स मंथ टेन थाउजंडच्या फर्निचरसाठी सहा महिन्याचं डिप्रिशिएशन जर काढलं पण तर ते येईल सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सेकंड होतं लायब्ररी बुक्स रुपीज डॅश डॅश दिलं होतं लेस टेन पर्सेंट डिप्रिशिएशन रुपीज फाय थाउजंड इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह थाऊजंड आणि इथं आपल्याला टोटल त्याची सांगायची होती पाच दहा टक्के डिस्काउंट लेस करून डिप्रेशिएशनचे पंचेचाळीस हजार होत आहेत तर मग किती उत्तर यायला पाहिजे तर उत्तर या ठिकाणी अपेक्षित होतं फिफ्टी थाउजंड पन्नास हजार त्यानंतर तीन ह्या ठिकाणी आपल्याला शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो दिला होता त्यानंतर काटे ॲडमिटेड दोघंजणं ऑलरेडी दोन पार्टनर होते त्यानंतर एक पार्टनर त्यामध्ये ॲड झाला तर कॅल्क्युलेट प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांच्या तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगितला विचारला होता आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो मित्रांनो आला असता या ठिकाणी नाईन रेश टू सिक्स रेश टू फाईव नाईन रेस टू सिक्स रेश टू फाईव चौथं होतं गणेश डॉ बिल फॉर फोर्टी थाउजंड ऑन फिफ्टीन जनवारी टू थाउजंड ट्वेंटी फॉर टू मंथ्स आता कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डिस्काउंट डिस्काउंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं आणि याचा डिस्काउंट आला असता वन थाऊजंड रुपये डिस्काऊंट किती आलं असता वन थाउजंड रुपये आणि शेवटचं होतं पाचवं कॅल्क्युलेट करंट असेट कॅल्क्युलेट करायला सांगितली होती डेबिटस दिलते क्रेडिट्स दिलते, दिलते बिल्स पेएबल दिलेलं आहे स्टॉक दिलेला आहे लॉस टूल्स दिलेले बँक ओवरड्राफ्ट दिलेला आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला करंट कॅल्क्युलेट करंट असेट म्हटले आणि करंट असेट कॅल्क्युलेट केली तर ती आली असती वन लॅक यानंतर सी ॲग्रीवर डिसॲग्री होतो पाच मार्कासाठीचा पार्टनरशिप इज ऑन असोसिएशन ऑफ टू ऑर मोर पर्सन हे विधान बरोबर आहे सो ॲग्री या ठिकाणी आपल्याला अपेक्षित होतं सेकंड होतं नॉट फॉर प्रॉफिट कन्सन डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट हे विधान चूक आहे म्हणून डिसॲग्री या ठिकाणी उत्तर अपेक्षित होतं तीन रिटायरिंग पार्टनर इज नॉट इंटायर्ड टू शेअर इन जनरल रिझर्व्ह अँड अक्युम्युलेटेड प्रॉफिट हे देखील विधान मित्रांनो चुकीचं आहे त्यामुळं डिसॲग्री उत्तर तुमचं आलं असतं चार डिझॉल्युशन टेक्स प्लेस वेन द रिलेशन अमॉंग द पार्टनर्स कम्स ऑन एंड हे विधान बरोबर आहे सो याचं उत्तर ॲग्री अपेक्षित होतं त्यानंतर पाच द अथोरिटी कॅपिटल इज अल्सो नोन ॲज नॉमिनल कॅपिटल हे विधान बरोबर आहे सो ॲग्री असं उत्तर तुमचं या ठिकाणी अपेक्षित होतं यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या डी प्रश्नाकडं डी होता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोईंग अँड रिराईट द सेंटेन्स पाच मार्कसाठीचं क्वेश्चन यामध्ये पाहूयात आपण मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर डॅश डॅश अकॉर्डिंग टू द कंपनी ॲक्ट दोन हजार तेरा टू थाउजंड थर्टीनुसार किती मेंबर या ठिकाणी अपेक्षित आहेत uh, मेंबर अपेक्षित आहेत फिफ्टी ऑप्शन डी त्यानंतर दोन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज एन अ डैश डॅश अकाऊंट याचं अँसर आहे नॉमिनल अकाऊंट ऑप्शन डी त्यानंतर तिसरा होता इफ असेट इज टेकन ओवर बाय द पार्टनर डॅ डॅश अकाऊंट इज डेबिटेड आणि याचं उत्तर ऑप्शन नंबर बी कॅपिटल अकाउंट इज डेबिट डे यानंतर आहे चार नंबरचं क्वेश्चन डेथ इज कंपल्सरी डॅश डॅश आणि मित्रांनो ॲन्सर याचा आहे डिझॉल्युशन ॲडमिशन रिटायरमेंट बाइंडिंग अप ऑप्शन नंबर सी रिटायरमेंट डेथ इज कंपल्सरी काय होते त्या व्यक्तीची त्या फर्ममधून रिटायरमेंट असते त्यानंतर पाच द पर्सन ऑन होम अ बिल इज ड्रॉन इज कॉल्ड अ डॅश डॅश आणि ॲन्सर होतो त्याचं ऑप्शन नंबर ए ड्रॉवी अशा प्रकारे तुमची हे वीस मार्काचे पहिल्या प्रश्नातील अँसर अपेक्षित होती आणि आपण सर्वांनी हे ॲन्सर अशा पद्धतीनं लिहिले असावीत यामध्ये तुम्हाला ट्वेंटी मार्क मिळून जातील बाकीच्याही क्वेश्चनचे आपण ॲन्सर नंतर डिस्कस करणारच आहोत थांबूया त्या ठिकाणी भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने अर्थशास्त्राचा पेपर संपल्यावरती अर्थशास्त्रातल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार